ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे. महाराष्ट्र सिटी रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. पाहूयात दिवसभरातील मोठ्या 10 बातम्या. महाराष्ट्रात लॉकडाऊन हटवायचा, निर्बंध शिथिल करायचं की लॉकडाऊन वाढवायचा याचा निर्णय परिस्थिती पाहून घेऊ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कर्नाटक, केरळ आणि गोवा या राज्यात लॉकडाऊन वाढवल्याने महाराष्ट्रात देखील लॉकडाऊन वाढणार का असा सवाल उपस्थित झाला. या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. 10वीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयासंदर्भात पुनर्विचार करण्याचे आदेश देतानाच मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची खरडपट्टी काढली आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसात 10वी 12वी परीक्षा संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. 1.5 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. एप्रिलच्या पगारापासून ही वाढ देण्यात येणार आहे. तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारामध्ये यामुळे 105 ते 210 रुपयांची वाढ होणार आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू झाला तर सरकारला जबाबदार धरण्यात येईल असं उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास अन्न आणि औषध प्रशासनाने सचिव आणि 4 अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल असे आदेश यापूर्वीच कोर्टाने दिले होते. यामध्ये आता कोर्टानेच दुरुस्ती केली आहे. कोरोना संकटामध्ये RBI ने केंद्र सरकारला तिजोरीतील 99,122 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलाय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रल बोर्डाने हा निर्णय घेतल्याने केंद्र सरकारला दिलासा मिळाला आहे. सिडकोच्या 7,000 लाभार्थ्यांना आपल्या घराचा ताबा आता लवकरच मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट आणि अल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने बांधलेली घरं लाभार्थ्यांना मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. शासकीय अनुदानाच्या रकमेसाठी लाभार्थ्यांची खरडपट्टी न करता त्वरित ताबा देण्याचा निर्णय सिडकोला देण्यात आला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत राज्यांमध्ये आता शिवभोजन थाळी 14 जून पर्यंत मोफत मिळणार आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला आता दिलासा मिळाला आहे. राज्यामध्ये 48 लाखांहून अधिक नागरिकांनी आतापर्यंत निशुल्क जेवणाचा लाभ घेतला आहे. उच्च दर्जांची आणि स्वस्त दरांतील घरांच्या शोधात आहात का? आजच संपर्क करा 8766967401. मुंबईकरांना आता नव्या मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. अंधेरी ते दहिसर, डीएन नगर ते दहिसर या 2 मार्गांवर पुढच्या आठवड्यामध्ये मेट्रोची ट्रायल सुरू होणार आहे. ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या MBBSच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांनी विरोध केलाय. 10 जून पासून MBBSच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्या, नाही तर इंटरनल मार्क्स देऊन प्रमोट करा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका 1 आठवडा आधी सुरू करा, BCCI ने हे वक्तव्य केलेलं आहे. कोरोनामुळे स्थगित झालेले IPL सामने खेळविण्यासाठी BCCI कडून प्रयत्न सुरू आहेत. BCCI ने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला पत्र लिहिले असून IPL साठी वेळ मिळावा यासाठी कसोटी मालिका निर्धारित वेळेच्या 1 आठवडा आधी सुरू व्हावी अशी विनंती केल्याचे वृत्त NDTV ने दिले आहे. नियोजित वेळेनुसार 4 ऑगस्टला पहिली कसोटी खेळली जाणार आहे. BCCI च्या मागणीवर अद्याप इंग्लंड बोर्डाकडून उत्तर आलेले नाही. तूर्तच वेळ झाली इथेच थांबण्याची. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा महाराष्ट्र सिटी रिपोर्ट.